नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती जिल्हानिहाय वर्गीकरण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं याच्या ट्रिक्स बघणार आहोत. महाराष्ट्रात फक्त विदर्भ आणि कोकणातच आपल्याला सहसा करून खनिज संपत्ती बघायला मिळते. पहिलं खनिज बघूया, ते आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा आपल्याला नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ फक्त या तीनच जिल्ह्यात बघायला मिळतं. जर आपण याला नकाशावर कनेक्ट केलं तर आपल्याला हा उलटा एल प्रकारचा शेप दिसतो. याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं याची एक ट्रिक्स आहे. ती ट्रिक्स आहे, कोळसा घेऊन माळावर नाच. कोळसा घेऊन माळावर नाच. कोळसा म्हणजे दगडी कोळसा, माळ म्हणजे यवतमाळ, आणि यन ना म्हणजे नागपूर, च म्हणजे चंद्रपूर. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यासाठी हे चित्र टाकलेलं आहे, म्हणजे जेव्हाही तुम्हाला दगडी कोळसा हे शब्द ऐकू येईल तेव्हा या लेक्चरमधील हे असं चित्र लक्षात ठेवा. आणि त्याच्यात काय सांगले की तुम्ही कोळसा घेऊन नाचा. कोळसा घेऊन तुम्हाला माळावर नाचायचं आहे. कुठं नाचायचं आहे तर तुम्हाला माळावर नाचायचं आहे, म्हणजेच नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी दगडी कोळसा आपल्याला बघावायला मिळतो. पुढचं आहे डोलोमाईट. आता डोलोमाईट म्हटल्यानंतर मला तर पहिले हा डोलोवरून एकच गाणं आठवतो, डोला रे डोला. तर त्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. सर्वात प्रथम बघूया कुठं आढळतं, तर हे नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ म्हणजे जिथे दगडी कोळसा आढळतो तिथे डोलोमाईट आढळतं. पण याच्यासोबत आणखी एक कोकणातील एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे रत्नागिरी. म्हणजेच काय आलं, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, रत्नागिरी, म्हणजेच हा एल तर क्रिएट झाला पण इथं एक दूरवर आणखी एक जिल्हा आहे. आता हा कसा लक्षात ठेवायचा, म्हणजे कन्फ्युज होऊन जातं कधी सिंधुदुर्ग आहे का रायगड आहे, रत्नागिरी आहे. तर लक्षात ठेवा, याच्यासाठी आणखी एक ट्रिक्स आहे, सिमिलर ट्रिक्स आहे थोडीशी. डोलो म्हणजे काय, आपण मी असं लक्षात ठेवलं की या दोन आहेत ना, तर एक आहे डॉली, एक आहे रत्ना. असं लक्षात ठेवूया आपण, डॉली रत्ना माळावर नाचा. काय सांगितलंय की डॉली रत्ना तुम्ही माळावर नाचा. डॉली म्हणजे डोलोमाईट, रत्ना म्हणजे रत्नागिरी, माळा म्हणजे यवतमाळ, ना म्हणजे नागपूर, च म्हणजे चंद्रपूर. राहील तुमचं लक्षात काय ट्रिक आहे, डॉली रत्ना माळावर नाचा. डॉली रत्ना माळावर नाचा. डॉली म्हटल्यानंतर डोलोमाईट लक्षात राहील, रत्ना म्हटल्यानंतर रत्नागिरी, माळावर यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर. पुढचं बघूया बॉक्साईट. बॉक्साईट एकदम सिंपल आहे. बॉक्साईट जे आहे ना ते फक्त कोकणात आढळतं. जर एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं ना की बॉक्साईट फक्त आपल्याला हे जांबा खडकात आढळतं, म्हणजे हा जो एवढा हायलाईट केलेला पोर्शन आहे इथेच आढळतं. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या सर्व ठिकाणी आपल्याला आढळतं. बॉक्साईट फक्त कोकण, एवढं लक्षात ठेवायचं. कोकण म्हणजे बॉक्साईटचा काय आहे, कोकणाशी करार आहे. चला जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, पण फक्त कोकण जरी लक्षात ठेवलं ना, बॉक्साईट आणि कोकण एवढंच. बॉक्साईट हे अन्यत्र कुठेही आढळत नाही एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी याच्यावरचा प्रश्न तुमचा सॉल्व होऊन जाईल. पुढचं, लोहखनिज जे आहे तर ते विदर्भात आणि कोकणात दोन्ही ठिकाणी आढळतं. विदर्भात जे आहे टेकोनाईट खडकात आणि कोकणात जे आहे ते जांबा खडकात आढळतं. म्हणजेच याचे हे संपूर्ण हे जे जिल्हे आहे आणि हे जे जिल्हे आहे तर या सर्वांमध्ये लोहखनिज आढळतं. चुनखडी, चुनखडी जी आहे ती फक्त आणि फक्त यवतमाळमध्ये आढळते. चुनखडीसाठी फक्त यवतमाळ लक्षात ठेवायचं, बाकीचं लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. चुनखडी म्हटल्यानंतर फक्त यवतमाळ. ओके, त्याला तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, चुन्याची माळ. ओके, पुढचं आहे क्रोमाईट. आता क्रोमाईटवर प्रश्न येतात, क्रोमाईट इम्पॉर्टंट आहे. क्रोमाईट कुठं कुठं आढळतं, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. आता म्हणजे बघा, हा बीजी, हा आरएस. सिम्पली लक्षात ठेवायचं झालं तर बीजी आरएस, पण हे असं लक्षात नाही राहणार. तर बघा आणखी एक ट्रिक आहे याच्यासाठी, भरघोस. भरघोस भंडारा, रत्नागिरी, गोंदिया, सिंधुदुर्ग, राईट. जर तुम्हाला असं पण लक्षात राहत नसेल तर आणखी एक ट्रिक आहे की भरघोस कशाचा संदर्भात, म्हणजे असं पण आपण मानायचं की क्रोमाईट भरघोस घ्या, भरघोस क्रोमाईट घ्या, असं लक्षात ठेवायचं. भरघोस क्रोमाईट घ्या तेव्हा ते लक्षात राहील. किंवा आणखी एक ट्रिक्स आहे की का बीजी राहतोस, तू का एवढा बीजी राहतोस. का म्हणजे क्रोमाईट, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राईट. समजलं तुम्हाला, का बीजी राहतोस, का बीजी राहतोस, कारण की मी एमपीएससीचा अभ्यास करतो. ओके, का बीजी राहतोस. ओके, क्रोमाईट कुठं कुठं आढळतं, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. मॅंगनीज जे आहे तर ते मॅंगनीज आपल्याला भंडारा, गोंदिया आणि फक्त सिंधुदुर्ग या तीनच ठिकाणी आढळतं. म्हणजे बीजी सी, मे बीजी सी. हे थोडंसं तुम्हाला पंजाबी टाईप वाटेल, म्हणजे पंजाबी टाईपमध्ये नाही का सेम, राईट. तो मे बीजी सी, मे बीजी सी. तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती
जी जिल्हा निहाय कशा पद्धतीने लक्षात ठेवायची याच्या काही ट्रिक्स बघितलेल्या आहेत. या ट्रिक्स तुम्हाला नक्की कामात येतील आणि परीक्षेत तुम्हाला याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.